महाराष्ट्रात होळीच्या दिवशी वर्गणी गोळा करून गाईच्या शेणाच्या गोवऱ्या, लाकडं, एरंडाची फांदी, ऊस यांची होळी उभारली जाते. या होळीला पुरणाचा नैवेद्य दाखवला जातो, नारळ फोडला जातो आणि नंतर राक्षसी होलिकेचं दहन केलं जातं. होळीमध्ये सगळे दुर्गुण जळून जावे असे सगळे जण प्रार्थना करतात. होळी पेटवल्यानंतर बोंबा मारण्याची ही प्रथा आहे. वर्षभरात केवळ याच दिवशी प्रथा म्हणून घरातली लोक बोंबा मारतात. एरवी बोंब मारणं वाईट समजलं जातं, पण होळीला सगळे बोंबा मारतात. दुसरा दिवस असतो धुळवडीचा, म्हणजेच धुलीवंदनाचा. या दिवशी होळीच्या राखेने एकमेकांना रंगवलं जातं आणि पाण्याने धुळवड साजरी केली जाते. काही ठिकाणी तर चिखलांनी धुलीवंदन खेळलं जातं. महाराष्ट्रात वसंत पंचमीच्या दिवशी रंगपंचमी साजरी होते. त्यामध्ये वेगवेगळे रंग पिचकाऱ्या वापरून रंगांच्या पाण्याने होळी खेळली जाते. आसाममध्ये होळीला फाकुआ म्हणतात आणि ती 2 दिवस असते. पहिला दिवस फाकुआ या दिवशी पौराणिक कथेतील होलिका राक्षसीचं प्रतीक म्हणून मातीच्या झोपड्यांचं दहन करतात. दुसऱ्या दिवसाला डोवल म्हणतात. त्या दिवशी एकमेकांना रंग लावून तो दिवस साजरा करतात. बिहार आणि झारखंड मध्येही अशाच पद्धतीने होळी साजरी होते, त्याला फागुआ म्हणतात. गोव्यात होळीला उक्कुल्ली म्हणतात आणि वसंत उत्सवाच्या स्वरूपात ती साजरी करतात. संपूर्ण महिनाभर वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. याला होळीचा शिमगो म्हणजे शिमगाही म्हटलं जातं. गोपाळकृष्ण मथुरेतल्या घरात चिरून आपल्या मित्रांनी केलेल्या मानवी मनोऱ्यावर चढून उंच अडकवलेल्या लोण्याच्या माठातून लोणी चोरायचा ही त्याची बाललीला सगळ्यांनाच माहितीये. त्याचीच आठवण म्हणून अहमदाबादमध्ये जागोजागी दहीहंडी बांधली जाते आणि तरुण मुलं ती फोडून त्यातलं ताक, दही, लोणी प्रसाद म्हणून सगळ्यांना वाटतात. अशी होळी गुजरातमध्ये साजरी होते, त्याला धुलेती म्हणतात. लठमार म्हणजे काठीने मारणं. उत्तर प्रदेशात पत्नी आपल्या पतीला खेळ म्हणून काठीने मारतात आणि पती लाकडी ढालीने स्वतःचा बचाव करतो. यालाही पौराणिक आधार आहे. जेव्हा श्रीकृष्ण आपली सर्वात प्रिय भक्त राधेला भेटायला तिच्या गावी गेला होता तेव्हा तिथल्या गवळणी काठ्या घेऊन त्याच्या मागे लागल्या होत्या असं पौराणिक कथेत सांगितलं जातं. त्याचीच आठवण जागवण्यासाठी ही लाठमार होळी साजरी होते. कर्नाटकात होळीच्या आधी 5 दिवस पारंपरिक नृत्य करून होळीचा सण साजरा होतो, त्याला बेदारा वेश म्हटलं जातं. पंजाबात 3 दिवस होल्ला मोहल्ला हा सण होळीच्या वेळी साजरा केला जातो. यात निहंग शिखांना पारंपरिक युद्ध कला शिकवली जाते. 10वे शीख गुरु गोविंद सिंगांनी ही परंपरा सुरू केली. यानंतर होळी साजरी केली जाते. पश्चिम बंगालमध्ये वसंत उत्सव म्हणून होळी साजरी केली जाते. श्री राधाकृष्णाच्या मूर्तींची सजावट करून त्यांची मिरवणूक गावागावातून काढली जाते. त्याला डोल जत्रा म्हटलं जातं. राधाकृष्णाच्या प्रेमाचा आनंद साजरा केला जातो आणि मणिपूरमध्ये पाखांगंबा या स्थानिक देवाची पूजा केली जाते आणि होळीसाठी वर्गणी काढून त्यातून होलिका राक्षसीचं प्रतीक म्हणून मातीच्या झोपड्या तयार करून त्यांचं दहन केलं जातं. त्यानंतर 5 दिवसांचा क्रीडा महोत्सव होतो, त्याला याओ सांगा म्हटलं जातं. असा हा आपल्या भारतातला सण वेगवेगळ्या नावांनी वेगवेगळ्या ठिकाणी साजरा केला जातो. तुम्हालाही या सणाविषयी अजून काही रंजक कथा माहिती असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी पाहत रहा टाइम्स ऑफ डेमोक्रेसी, TOD मराठी, लोकांकडून लोकांसाठी.